यवतमाळ दिग्रस तालुका डीबीटी रद्द करण्याबाबत तहसीलदार साहेब किशोर बागडे यांना निवेदन देण्यात आले असून संदर्भीय शासन निर्णयानुसार आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सुरू असलेली सुरळीत शासकीय वसतिगृह बंद करून डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्याबाबत शासन निर्णय झाला आहे, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना वेळेवर शासकीय अनुदान न मिळाल्यास त्यांना ना इलाजाने घरी राहावे लागल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे। तसेच 5/4/18 रोजी जो डीबीटी बाबतचा जो निर्णय घेतला हा एक प्रकारे आदिवासी विद्यार्थ्यांवर एक शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव असा वाटतो, कारण आदिवासी वस्तीतून जवळपास शहरातून 3 ते 4 किलोमीटर अंतर असल्यामुळे त्यांना गावामध्ये जेवण करायला ही अडचण जाते किंवा या येण्याजाण्यामध्ये कोणता अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे मुलाचं भरमसाठ म्हणजे असं शिक्षणाच्या जे बाबतीत आहे ट्युशन झाले क्लासेस झाले याच्यामध्ये म्हणजे वेळेचं बंधन असल्यामुळं या जेवणाला फार म्हणजे घातक ठरून राहिलं, त्यामुळं हा शासनानं डीबीटीचा बाबतचा निर्णय हा रद्द करून जो पूर्वत जो कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे मेस चालू होत्या वसतिगृहामध्ये भोजनाची व्यवस्था ती पूर्वत चालू करावी हे यामार्फत आम्ही आज महामहिम राष्ट्रपतींना तहसीलदारमार्फत डिग्रस इथून एक निवेदन दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी शासनाची दखल घ्यावी हीच अपेक्षा ठेवून आम्ही सादर केलेलं आहे।